Hello students, in last video we have completed our topic Great Scientists Have a Questioning Mind. Today we are going to see English workshop related to this topic. We know that this lesson is written by famous Indian scientist Dr. APJ Kalam and write about C.V. Raman, the famous Indian scientist. So today we are going to see some exercises related this topic, English workshop. Question first, see in the textbook page number 58. Prepare a life sketch of Dr. C.V. Raman based on this lesson. Before, we have to read this lesson carefully, okay? So see, first question, I will tell you the information about C.V. Raman. Orally, you have to write down in your notebook. Dr. C.V. Raman, a life sketch. त्यांच्या जीवनाविषयीची माहिती. First point पहा. Dr. C.V. Raman was born in, काय येणार आहे here, write down the place of birth of Dr. C.V. Raman, तिरुचिरापल्ली. TIRUCHIRAPALLI. तिरुचिरापल्ली in the year 1888. Once again, Dr. C.V. Raman was born in Tiruchirappalli in the year 1888. Okay, second point. He was a bright student right from the start. Pahila fill in the blanks kaina rahe? Bright, B-R-I-G-H-T. He was a bright student right from the start, S-T-A-R-T. Okay, third point. He was fascinated by... ते कोण कशाने आकर्षित होत होते ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स राईट डाऊन कलरफुल थिंग्स नेक्स्ट ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक्स ही वॉज इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकॉस्टिक राईट डाऊन द स्पेलिंग ACOUSTICS Acoustics. Okay. Next, he delivered a lecture at London. Next point, he began to wonder about the color of the sky. Wonder म्हणजे आश्चर्य वाटतं. त्यांना कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं? ते जेव्हा शिपमधून येत होते from London to Kolkata, he have seen the color of the sky as well as the color of the sea and some question arises in his mind म्हणजे दोन्हीही वस्तूंचे किंवा समुद्र असेल आकाश असेल दोन्हीचाही कलर ब्ल्यू का आहे अशा प्रकारचे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत होते नेक्स्ट पॉइंट ही वॉज इलेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924 फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक्स Once again, he was elected fellow of the Royal Society in 1924 for his contribution to the science of optics. Next point. He announced the Raman Effect in 1928. Teni kadi announce kela jahir kela Raman Effect in 1928. Next. He won the Nobel Prize for Physics in 1930 त्यांना फिजिक्स मधलं नोबेल प्राइज किती साली मिळालेला आहे 1930 साली ही वन द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1930 ओके नाउ टर्न टू द क्वेश्चन सेकंड फाइंड द म्युझिकल इंस्ट्रूमेंट मेंशन्ड इन द पॅसेज या पॅसेज मध्ये आलेला म्युझिकल इंस्ट्रूमेंटचं नाव लिहायचं आहे काय आलेलं मृदंग कोणता आहे म्युझिकल इंस्ट्रूमेंट मृदंग Next, list the scientific terms used in this passage. या पॅसेज मध्ये आलेल्या सायंटिफिक टर्म कोणकोणत्या आहेत ते आपण शोधायच्या आहेत. So look at the blackboard. First, optical science. Then acoustics, percussion, physics, molecules, optics, chemical compounds and Raman effects, etc. See once again. Scientific term, optical science, acoustics, percussion, physics, molecules,
ऑप्टिक्स, केमिकल कंपाउंड्स एंड रोमन पिपेन. यू हैव टू राइट डाउन द आंसर इन योर नोटबुक. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 4. गूगल द इंफॉर्मेशन अबाउट एनी 5 इंडियन साइंटिस्ट यूजिंग द फॉलोइंग पॉइंट्स. अरेंज इट इन अ टेब्युलर फॉर्म. बघा, गुगलवरून आपण माहिती एकत्रित करायची आहे. एनी 5 इंडियन साइंटिस्ट, कोणत्याही 5 भारतीय शास्त्रज्ञांच्या विषयी माहिती आपण इंटरनेटवरून कलेक्ट करायची आहे. त्याच्यामध्ये कोणते पॉइंट असणं गरजेचं आहे पहा, आणि पुन्हा ते पॉइंट एकत्रित करून काय करायचं आहे, अरेंज इट इन अ टेब्युलर फॉर्म. तक्त्याच्या किंवा चार्टच्या स्वरूपात आपण त्यांना अरेंज करायचं आहे. ते पॉइंट कोणकोणते आहेत पहा. फर्स्ट आहे नेम, त्या शास्त्रज्ञाचं नाव, प्लेस ऑफ बर्थ, जन्म ठिकाण, देन डिस्कवर युअर इन्व्हेन्शन, त्यांनी लावलेला शोध, अँड लास्ट पॉइंट इज अवॉर्ड्स अँड ऑनर्स. त्यांना त्यांच्या जे विज्ञानामध्ये त्यांनी जे संशोधन केलेलं आहे त्यांना त्या संशोधनाबद्दल कोणकोणते अवॉर्ड्स किंवा ऑनर्स मिळालेले आहेत ती सुद्धा माहिती तुम्ही लिहायची आहे. आलं लक्षात? ओके. सो स्टुडंट्स, टर्न टू द लँग्वेज स्टडी. बघा, याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. व्हॉट इज मीन बाय सब्जेक्ट अँड हाऊ टू फाइंड द सब्जेक्ट अँड प्रेडिकेट गिवन द सेंटेंस. दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कसं शोधायचं आहे हे आपण आज पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द डेफिनेशन ऑफ अ सेंटेंस. वाक्य म्हणजे काय हे आपण याच्या आधी पाहिलेलंच आहे, पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. अ सेंटेंस इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ कम्प्लीट आयडिया. व्हॉट इज मीन बाय सेंटेंस, सेंटेंस इज अ मीनिंगफुल ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ कम्प्लीट थॉट ऑर आयडिया. बघा, वाक्य म्हणजे काय, तर अर्थपूर्ण शब्द समूह जो काय करतो, त्या वाक्यातील वाक्याचा अर्थ पूर्ण करतो किंवा एक कम्प्लीट आयडिया किंवा थॉट सांगतो. अशा अर्थपूर्ण शब्द समुच्चयाला आपण वाक्य असे म्हणतो. बघा, वाक्य म्हणलं की त्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि काय येतं शेवटी, ऑब्जेक्ट सुद्धा येतं. त्याशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. काही काही वेळेला कर्ता आणि क्रियापद असतं. छोटं वाक्य असेल तर विदाउट कर्म, म्हणजे कर्म नसेल तरी सुद्धा काही काही वेळेला वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. पण कर्ता आणि क्रियापद हे असणं खूप गरजेचं आहे, त्याशिवाय आपल्याला वाक्याचा अर्थ बोध होत नाही. तर बघा पुढं काय दिलंय, अ सेंटेन्स हॅज टू कॉम्पोनंट्स. वाक्याचे दोन मुख्य प्रकार आहेत, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. पहिला आहे सब्जेक्ट आणि दुसरा आहे प्रेडिकेट. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज अ पार्ट विच नेम द पर्सन ऑर थिंग्स एक्सेट्रा. सब्जेक्ट कसा ओळखायचा बघा, तर सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा असा भाग असतो जिथं कशाची नावं असतात, पर्सन असेल, थिंग असेल, ॲनिमल असेल किंवा नेम ऑफ अ प्लेस. त्याच्यावरून आपण काय समजायचं, त्या वाक्याचा तो काय आहे, सब्जेक्ट आहे. थोडक्यात काय, तर त्या वाक्याचा क्रिया करणारी व्यक्ती किंवा ज्या वाक्यामध्ये क्रिया कोण करतं त्याच्यावरून आपण काय ओळखायचं आहे, त्या वाक्याचा कर्ता, त्यालाच आपण सब्जेक्ट असं म्हणतो. आणि कोणती क्रिया करतो त्याला काय म्हणतो आपण, ऑब्जेक्ट. आणि त्यालाच आता काय म्हटलं जातं, प्रेडिकेट असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता जे कार्य करतो, जी क्रिया करतो, त्या क्रियेला किंवा त्या म्हणजे ती कोणती क्रिया एक्सप्रेस होते वाक्यातून त्यालाच प्रेडिकेट असं म्हटलं जातं. बघा, दॅट वी स्पीक अबाउट, ज्याच्याविषयी आपण वाक्यामध्ये बोलतो, जी व्यक्ती आहे ती सब्जेक्ट आणि ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला काय म्हटलं जातं, प्रेडिकेट. द रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स टेल्स अस मोअर अबाउट द सब्जेक्ट. म्हणजे वाक्यामध्ये सब्जेक्ट फाइंड आउट केल्यानंतर रिमेनिंग जे उरलेलं पूर्ण वाक्य असतं ते काय असतं, ते आपल्याला कर्त्याविषयी अधिक माहिती सांगत असतं, त्यालाच प्रेडिकेट असं म्हटलं जातं. The remaining or this remaining part is called predicate. Note the subject and predicate in each of the following sentences. आता आपण काही वाक्य बघणार आहोत उदाहरणार्थ, त्यामुळे तुमच्या अधिक लक्षात येईल. Also note that the verb form in each sentence depends on the subject. आणि वाक्याचं जे क्रियापद आहे, verb form आहे, तो कशावरती depend असतो, त्या वाक्यातील subject वरती अवलंबून असतो. So let us see what is meant by subject. लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. फर्स्ट, आपल्याला पुस्तकामध्ये वाक्य दिलेलंच आहे. फर्स्ट कोणतं आहे बघा, द स्काय इज ब्ल्यू. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू फाइंड द सब्जेक्ट इन द गिवन सेंटेन्स. बघा, कोणता सब्जेक्ट आहे, द स्काय, हा काय आहे, सब्जेक्ट आहे.
रिमेनिंग पार्ट कुठला राहिलेला आपला इज ब्लू इज द प्रेडिकेट फर्स्ट इज अ सब्जेक्ट एंड रिमेनिंग पार्ट इज अ प्रेडिकेट मीन्स दिस रिमेनिंग पार्ट ऑर वर्ड्स गिव्स एक्स्ट्रा किंवा मोर इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट सो दिस वर्ड्स आर कॉल्ड प्रेडिकेट हे जे शब्द आहेत ते द स्काय विषयी आपल्याला माहिती सांगतात आकाश कसा आहे ब्लू रंगाचा आहे किंवा निळा आहे द स्काय इज ब्लू आलं का लक्षात पहा पहिला आहे सब्जेक्ट कृती करणारा किंवा क्रिया करणारा व्यक्ती त्यानंतर किंवा वस्तू असेल व्यक्ती वस्तू ठिकाण काही असेल आणि त्याच्याविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे प्रेडिकेट इन सेकंड सेंटेन्स ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेसलेस विथ क्वेश्चन्स याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय शोधायचं आहे सब्जेक्ट कोणता आहे पहा ग्रेट सायंटिफिक माइंड्स रिमेनिंग पार्ट आर रेसलेस विथ क्वेश्चन्स इन दिस सेंटेन्स ग्रेट सायंटिफिक माइंड्स इज अ सब्जेक्ट अँड आर रेसलेस विथ क्वेश्चन्स द प्रेडिकेट बघा म्हणजे हे जे वाक्य आहे आर रेसलेस विथ क्वेश्चन हे जे शब्द समूह आहे हे आपल्याला काय सांगतं ग्रेट सायंटिफिक माइंड विषयी अधिक माहिती सांगतो म्हणून या राहिलेल्या सगळ्या शब्दांना आपण काय म्हणतो प्रेडिकेट आलं का लक्षात पहा नाव टर्न टू द सेंटेन्स थर्ड शी गोज टू स्कूल एव्हरी डे इन दिस सेंटेन्स शी इज अ सब्जेक्ट अँड गोज टू स्कूल एव्हरी डे इज अ प्रेडिकेट हे जे शब्द आहेत गोज टू द स्कूल एव्हरी डे हे शब्द सब्जेक्ट विषयी आपल्याला अधिक माहिती सांगतात म्हणून त्यांना प्रेडिकेट असं म्हणतात अँड लास्ट सेंटेन्स दे गो होम इन द इव्हनिंग याच्यामध्ये बघा दे काय आहे सब्जेक्ट अँड गो होम इन द इव्हनिंग इज द प्रेडिकेट ओके दे गो होम इन द इव्हनिंग दे इज अ सब्जेक्ट अँड गो होम इन द इव्हनिंग इज अ प्रेडिकेट Because these words gives extra information or more information about the subject. Okay? So student, write down these language your subject and predicate. Their examples in your notebook. Next part we will see in the next video. Thank you.